राज्यातल्या कोरोना स्थितीवरून देवेंद्र फडणवीस यांचं सोनिया गांधींना पत्र, राज्य सरकारनं मुंबईतल्या काही कोरोना मृत्यूचे आकडे लपवले, यालाच मुंबई मॉडेल म्हणायचं का? हा सवाल फडणवीस यांनी पत्रातून केला आहे. चक्रीवादळापेक्षा देशात निर्माण झालेलं कोरोनाचं वादळ मोठं, आधी ते थांबवा, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला म्हटलंय. गोव्यात सलग चौथ्या दिवशी ऑक्सिजन अभावी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन अभावी आजपर्यंत 83 रुग्णांचा बळी गोव्यात गेला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं विरोधकांनी मागणी केली आहे. जे म्हणायचे मा गंगेने बोलवलं, त्यांनीच मा गंगेला रडवलं. गंगा नदी तरंगणाऱ्या मृतदेहांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मोदींवर खोचक टीका. तोक्ती चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नाही, हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांची माहिती. चक्रीवादळ गोव्यापासून 350 किलोमीटर दूर, वादळामुळे कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.